माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे गुढीपाडवा, नूतन वर्ष. या दिवशी हा एवढा मोठा दिवस आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. छोटंसं गाव, छोटं शहर आणि पुणे, काय बोलायचं आहे पुण्याबद्दल. या पुणे शहराबद्दल पूर्ण भारतात लोकांना माहिती आहे. त्याच्यातून एक सरावशी मार्केटमध्ये आपल्याकडे दुकान निवडून घेतलं आहे. नाव आहे वस्त्रकला साडी, वस्त्रकला सिल्क साडी सेंटर. आणि आपल्या समोर दोन सीमा बसले आहेत, गोपाल साहेब नमस्कार आणि महेश साहेब नमस्कार साहेब. आपण थोडं त्यांची चर्चा करूया, जाणून घेऊया नक्की त्यांचं वस्त्रकला स्थापना कुठून आणि कशी चालू आहे. नमस्कार साहेब. बस आमच्या प्रेक्षकाला सांगा, तुमचा हा जो ब्रँड आहे वस्त्रकला सिल्क, कुठून चालू झालं आणि कसं चालू झालं? हे साधारण गेले 7-8 वर्षापासून आमचे हे वस्त्रकला सिल्क हा फर्म आपण चालू केले. की आता ह्या सदाशिवपल्ली यायला आपली 3-4 वर्ष म्हटलं आलं हा ही शॉप इथं ओपन करू. त्याच्या अगोदर मी वन डे माझी 200 ते 250 स्क्वेअर फूटचा एक छोटासा शॉप होता. 4 वर्षापूर्वी हा 5-6 वर्षापूर्वी म्हणजे गेले त्याचे 4 वर्ष मी तिथे चालवले, छोट्या शॉपमध्ये 250 स्क्वेअर फूटमध्ये चालवलं. त्यानंतर हे तर ह्या सदाशिवपेठमध्ये येऊन मला हे 3-4 वर्ष होत आले. इथं पण म्हणजे चांगला कस्टमरचा रिस्पॉन्स खूप चांगली आहे. आमची जे कस्टमर जे आहेत संतुष्ट होऊन जातात. कुठे सांगायचं म्हणजे तर आमचे जे पॅटर्न्स त्यांना खूप आवडतात. नाही पण सर कसं म्हणजे तुम्ही थोडंसं तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल सांगा की तुम्ही कुठून आलात या शहरात? हां मी सध्या तसं ॲक्च्युली फॉफसमधून येणार आहे. मी गेल्या काही 20 वर्षापासून कापड लाईनमध्येच, 20 वर्ष या लाईनमध्ये आहे, कापड लाईनमध्येच आहे. म्हणजे मी 6-7, 7-8 वर्षा माझे शिक्षण झालं. त्यानंतर आम्ही कापड लाईनीत काही स्कूल घेतले 3-4 वर्ष. माझे गाव आहे ॲक्च्युली कर्नाटकमध्ये, गुळेदगुड म्हणून एक गाव आहे. कुठलं गाव? गुळेदगुड म्हणून आहे, बागलकोट डिस्ट्रिक्ट. गुळेदगुड म्हणून गाव आहे की तिथे ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन पॅटर्न जी आहे ती आज पण तिथे बनतात. इरकल महाराष्ट्रीयन पॅटर्न साडी कुठे बनते? साऊथला, साऊथमध्ये, कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये इरकल म्हणून एक गाव आहे. इरकल गुळेदगुड हा बाजूबाजू साऊथ बॉर्डर कर्नाटकमध्येच आहे. की जवळजवळ 15-20 किलोमीटरचा डिस्टन्स अंतरावर आहे. इरकलची पॅटर्न आहे, ट्रेडिशनल इरकलला पण म्हणतात, गुळेदगुडला पण फपन बनले जाते. आणि हे चोळीचे खण जे पॅटर्न आहे महाराष्ट्रीयन साडी बरोबर जे ब्लाऊज म्हणून जे घालतात तो ओनली फॉर ऑल ओव्हर इंडियामध्ये फक्त गुळेदगुड हे गावामध्येच बनले जातात. माझं जे स्टार्टिंग माझी ती त्यातला माझा एक्सपिरियन्स होता. त्यानंतर मी तो होलसेलमध्ये विकत स्टार्ट केला काही 3-4 वर्ष. नंतर मी जवळजवळ इथं 2000 पासून 2008 पर्यंत मी ह्या सगळ्या मोठ्या शॉपमध्ये काही ब्रँडेस दुकानमध्ये मी ते एक्सपिरियन्स घेतला. म्हणजे तुम्ही अनुभव घेतले? हा अनुभव घेतले. काही बरेचसे काही मोठमोठे शॉप आहे स्वतःच्या काय जलस्कूलमध्ये एक्सपिरियन्स घेतला. मग हळूहळू आपण आपले स्वतःचे काही ब्रँच ओपन केले 250 स्क्वेअर फूटच्या शॉपमध्ये. मग इथं हळूहळू डेव्हलप होत होतं तर आजपर्यंत आलेलो आहोत. थोडक्यात आपला भाऊ बोलतायत की त्यांनी छोट्या प्रमाणात चालू केला 200 स्क्वेअर फूटमध्ये. मग त्यांनी काही अनुभव घेतलं आणि एवढं मोठ्या मार्केटमध्ये येऊन त्यांनी मार्केटमध्ये शिरलेलं. पण सर खरं बघायला गेलं तर हा पुण्यातला एक हार्ट किंवा आपण हार्ट ऑफ सिटी म्हणतो. एकदम बरोबर. आणि इथे हार्ट ऑफ मार्केट सुद्धा आहे. साड्यांचा फार मोठा मार्केट आहे. हो एकदम. पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मेन मार्केटमध्ये लोक इथं शहरामध्ये लोक येतात. फंक्शन करायचं म्हटलं की साडी म्हटलं की सर्वात कठीण काम काय आहे की एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. कॉम्पिटिशनला कसं सामोरे जाता? समोर कसे जाता म्हटलं की आपलं मेन प्रामुख्याने रेट कमी, मार्केटपेक्षा 15-20% ऑलरेडी रेट कमी. आणि प्लस आमचा सर्व्हिस हा जो आहे कस्टमरला खूप आवडतो. म्हणजे कुठल्याही कस्टमर राग म्हणजे रागवायच्या प्रकारे. सर्व्हिस म्हणजे काय सर्व्हिस? मी म्हणतोय आजकाल कस्टमरला 2-4 साड्या असं बॉक्स उघडून ठेवले, बघा चॉईस काय म्हटलं कोणाला आजकाल आवडणार नाही. याच्यामध्ये पॅटर्न एवढा आहे की शांतपणे सगळे एक आयटम कस्टमर लागवायचं आणि त्यातला काही लाईट डार्क किंवा काय प्रत्येकाच्या चॉईसच्या हिशोबाने डिफरंट डिफरंट पॅटर्न्स आहेत ते दाखवायचं आणि स्लोली. आणि कसं काही काही लोक कसं असतं घ्यायचं घ्या तर आम्ही दाखवतोय. आमच्यात असं काही बंधन नाही, असं काही नाही. घ्या किंवा नंतर घ्या किंवा जस्ट व्हरायटी पाहिल्या तरी आपल्याला संतुष्ट आहे. आज पाहिले कस्टमरने नेक्स्ट टाइम 100% येत आहे. ह्यांचं म्हणणं असं आहे की कस्टमरला ते अवगत करतात. जसं आपण म्हणतो अतिथी देव भाऊ, अतिथी देव भाऊ या हिशोबाने ते चालत असतात. आणि त्या हिशोबाने कस्टमर जरी आले त्यांनी अनुभव घेऊ शकतात, ड्रेप करून बघू शकतात. ड्रेप स्वतः ड्रेप करून दाखवू जे हरी आवडेल तो. आणि ते बघून तरी विकत नाही जरी गेलं तरी एकेकडचे सगळे लोक दाखवतात 100%. पण कुठे कसं एक्सपिरियन्स साडी असं दे बाकी बरेचसे लोक
लक्ष देत नाही. बरोबर आहे. तसं त्यांचे सगळे मोठे मोठे ब्रँड्स आज झालेले आहे, गुडविल झालेले आहे. माझं हे नवीन आहे, 7-8 वर्षापासून मी ह्या लाईनीत आहे. मला अजून इथं जमवायची आहे छोली. बरोबर. चांगले कस्टमरशिप मला हवंय. बरोबर. एंट्री हवंय म्हणजे हिशोबाने आपण सर्व्हिस आणि क्वालिटी मेन म्हणजे मुद्दा चांगला असतं ते. हे जे कलर कॉम्बिनेशन स्वतःच आपण चॉईस करून हे बनवून घेतोय. कस्टमर कसं रेड आणि पर्पल हे सारी उदाहरण बघितलं ते कॉमन बघून बोर झालेले असतात. बरोबर. कस्टमर आपल्याकडे काय असतं काहीतरी वेगळे हवंय. बरोबर. सिल्क ट्रॅडिशनल मध्ये काहीतरी वेगळं डिफरंट हवंय म्हणतात. आपण काहीतरी वेगळं आपले स्वतःचे जे लोक लढून याला पर्पल थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की जे मार्केटमध्ये जी अवेलेबिलिटी नाही आहे ते तुम्ही बनवून देता आणि तुमच्याकडे जी व्हरायटी इथे लोकांकडे नाही आहे. म्हणजे तुम्ही थोडक्या आपण त्या डिझाईनर साडी बोलताय. ट्रेडिशनल मध्ये पण डिझाईनर साड्या. बरोबर ना. सर कसं आहे की ह्या साड्यांमध्ये सर्व कठीण काम आहे एक लेडीज वेअर विकणं आणि लेडीजचा जो स्वभाव असतो तो वेगळा असतो. त्यामुळे आपल्याला काही वेळा तो असे काही गोष्ट बोलतात ते सहनही होत नाही. पण आपल्याला तर करावं लागतं. आणि तुम्ही जर साड्या विकताय आता साड्यांमध्ये तर लोकांना सगळे लाल सगळे पिवळे सगळे नारंगी येतील. आणि त्याच्यामध्ये त्यांची जी चॉईस कॉम्बिनेशन हे तुम्ही लोकांना सुचवत असता. त्यांना आजकाल लेडीजला काय हवं की नेहमी सारखं नको आहे. पॅटर्न ट्रेडिशनल पाहिजे, टिपिकल पॅटर्न पाहिजे. पण त्यातल्या थोडासा बुट्टी बॉर्डर पॅटर्न थोडं समथिंग डिफरंट पाहिजे. कलर कॉम्बिनेशन वेगळी पाहिजे. बरोबर. काय काय कस्टमर काय इमॅजिन करतात आपल्याला असं अमुक अमुक कलरला असा कलर मला कॉम्बिनेशन पाहिजे. तुमचे एक रेड साडी पाहिजे, रेडला आपल्याला ब्लॅक पाहिजे की ब्लू पाहिजे असं काहीतरी ऑड कॉम्बिनेशन पण ते कस्टमरचं रिक्वायरमेंट असतं. आम्ही त्या हिशोबाने पण बनवून आम्ही त्यांना देतो. अच्छा, हे 9 दिवस जे आता चालू होणार आहे आजपासून नवरात्रीमध्ये आपण 9 वेगवेगळ्या साड्या नेसत असतो. पहिला दिवस दुसरा कलर, दुसरा असं असे काही कॉम्बिनेशन जसे तुमच्याकडे आहेत एखादं कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे एखादा समजा कोण व्यक्ती आला मला 9 दिवस वेगवेगळ्या कलरची साडी घालायची अवश्य त्यासाठी असे तुमच्याकडे काही कॉम्प्रेसिव्ह कॉस्टिंग वगैरे आहे की बाबा 1-2 हजार 5 हजार 10 हजार रुपये देऊन तुम्ही 10 साड्या असं काही सर. यामध्ये कसं असतं डिफेंडेड आहे तुम्हाला तुमची बजेटप्रमाणे. समजा तुम्हाला 2000 ते 4000 पर्यंत रेंज मध्ये जर घ्यायचं असेल तर त्याचा सेमी सिल्कची काय पॅटर्न प्रकार येतात. सिल्क आणि तो सेमी मिक्सचा जे पॅटर्न आहे साधारण 2-2.5-3 रेंज मध्ये जाते. तर मला थोडा एक्सपेन्स हवा असेल 5000 स्टार्टिंग रेंज. 5000 पासून 10000 पर्यंत व्हरायटी हवं असेल प्युअर प्युअर सिल्क मध्ये पण तुम्हाला आता एक एक पॅटर्न मध्ये 1/2 कलर पण देऊ शकतो की प्रत्येक कलर मध्ये वेगवेगळे पॅटर्न वेगळ्या कलर कॉम्बिनेशन देऊ शकता. 9 दिवसाचा 9 कलर 9 कॉम्बिनेशन वेगळी असे आपल्याकडे कॉम्बिनेशन. साडी हा आपल्या पारंपरिक साडी आहे किंवा आपल्या देशाचा एक नॅशनल प्रोडक्ट आहे आणि आपला हा याला ह्याला खूप प्युरिटी असं मेंटेन करावं लागतो. तर पण तेच लोकांचा बदलत चाललंय. आता लोक थोडस पश्चिमी विचार करतात त्यामुळे तुम्ही लोकांना सतत आकर्षण करण्यासाठी असं काही लोकांना सांगता की बाबा नाही साडीमध्ये जी क्वालिटी आहे जी आकर्षण आहे जी सुंदरता आहे ती साडीमध्ये. बरेच मी कुठलाही आजकाल वेस्टर्न लोक युज करत होते. बरोबर. की बघे पंजाबी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा नवीन कुर्ती आहे जीवा की आहे करत ठीक आहे. पण काय सणासुदीला झाला किंवा काही फंक्शन वेअर झाला लोक हे साडीच वेअर केले जातात आणि साडीमध्ये जे ब्युटी आहे बाकी कुठलंही कशामध्ये काही नाही. हे अगदी मात्र खरं बोलतात भाऊ की साडीमध्ये जे स्त्रीचं आकर्षण दिसते कुठल्याही वस्त्रामध्ये दिसत नाही. एक लेवल मेंटेन होते यामध्ये. बरोबर. सर आपण थोडस तुमच्या पैथिनी बद्दल जरा बोलूया. की पैथिनीला फार मोठा इतिहास आहे. तर पैथिनी नक्की काय आहे जर आमच्या प्रेक्षकांना सांगू. ही जे पॅटर्न आहे हे पैथिनी आहे. हे पैठणी. तर थोडा कॅमेरा समोर घेऊया. एक्सप्लेन करू. हा प्युअर सिल्क पैठणी. प्युअर सिल्क पैठणी. हे सिल्क प्युअर आहे. हा प्युअर सिल्क आणि रिअल दर्जाची पैठणी आहे. त्याला गंधर्व पैठणी म्हणून म्हटले जातात. गंधर्व. गंधर्व पैठणी म्हणजे काय नक्की काय. हे ऑल ओव्हर बुट्टी. ऑल ओव्हर हिचे बुट्टी. हा हिचे बुट्टी स्टाईल झाला. हिचे पॅटर्न टिफिकल आहे, ट्रेडिशनल आहे. आणि हे पूर्वी गंधर्व लोकांनी हे अशी पॅटर्न ट्रेडिशनल घालायचा. अच्छा. हे बॉर्डर हे पदक म्हणजे तुमचा एक स्पेशालिटी आहे पैठणीला. फक्त पैठणीला. इट्स अ टिफिकल बॉर्डर फॉर पैठणी. ओके. हे बॉर्डर आलं आणि हे पिकॉकची पल्लू आलं तर हे पैठणी म्हटलं जातं. पिकॉक आलंच पाहिजे. पिकॉक नसेल तो पैठणी नाहीये. पिकॉक कलर पाहिजे. पिकॉक हा ब्रँड पाहिजे कोणत्याही कलरचा असू दे. पैठणीला पिकॉक पाहिजे हे लोकांना माहिती दिलं पाहिजे की
जर ओरिजिनल पैथिणी बघायचं असेल तर त्याच्यामध्ये जर पिकॉक नसेल तर तो पैथिणी नाही. वाव, दिस इज समथिंग व्हेरी न्यू अँड वी हॅव पीपल हॅव मस्ट हॅव नॉट हर्ड अबाउट दिस. दिस इज एक्सलेंट. आणि आपले भाऊ खूप खूप ज्ञान देत आहेत. आपण ह्याच्यामध्ये सर रेंज कशी लागतं पैथिणी? साधारण माझ्याकडे 2000 पासून ह्या या रेंज ह्याला किती रेंज आहे? जवळजवळ 13,500 साधारण ही रेंज आहे. यामध्ये बाकी असंच वेगवेगळी पाठ आहे. हा एक पार्टनर्स पहा, यामध्ये त्यांनी स्वतःचे आम्ही आर्ड आहे बनवून घेतलेले. Wow, this is so beautiful. Very good. Traditional pattern of this. Wow, this is classic. Haan. Something combination, something different, sir. Yes, it's very different. Haan. Yes. Hey, magenta color, la, purple blue sa border sa the. Here, abhi chatla ka fluorescent green border tag lela hai. And here, la, totally mina color sa bhutya hai. Here, additional, abhi kam karun hi tila hai. साड्या मध्ये जसं स्त्रियांचा रंग वेगळा असतो, काही सावळे असतात, काही गोरे असतात, तर तसं तुम्ही लोकांना काही सल्ला देत असता किंवा काय काय लोक कसं सावळे असल्याकडून फ्रेश केलं पाहिजे किंवा लाईट केलं पाहिजे पण पैठणी मध्ये हा असा एक पॅटर्न आहे की पैठणी म्हणजे हा जो कलर आहे हा ट्रेडिशनल मेन कलर. पैठणी म्हटलं की हा जो कलर आहे मेन कलर पैठणी हाऊस कलर. येस, ओके. ओरिजिनल कलर फॉर दिस. पहिले स्टार्टिंगला जे पूर्वी जे बनायचे पिक्चर ऑलमोस्ट हाच कलर बनला जायचा. अच्छा, सगळं पैठणी हाच कलर जायचं, एकच कलर असत. अच्छा अच्छा, आणि त्याच्यामध्ये वेगळं काय करायचं म्हणजे काही नवीन झालं. हो, आणि आता तर कसं नवीन बॉर्डर बुट्टी स्टाईल. हे लोकांना माहितीसाठी बोलतो की पैठणी हा हाऊस कलर आहे हे लोकांना माहित नसेल. साहेब तिथे शब्द बोलतात पारंपरिक लोक हाच कलर वापरायचे. आत्ता कसं ते कलर्स डिझाईन पुष्कळ. आज आपला फार आनंद होतोय की साहेब जे आपल्याला ज्ञान देत आहे कमी जाऊन काही ज्ञान मिळणार आहे. आणि बाकी तुम्हाला पार्टनर पाहिजे असेल हे काय आमचे वस्त्रकलाचे काय कलेक्शन आहे. ही वस्त्रकलाची स्पेशल फीचर्स आहे. डिझायनर डिझायनर साडी हे प्युअर जरीची पॅटर्न आहे. कुठल्याही लग्न कार्य फंक्शन मध्ये पूर्ण सिल्क आहे. प्युअर जरीचे पॅटर्न आहे. रिच पल्लू स्टार्ट टू एंड पर्यंत हा बुट्टी येणार. साधारण किती वेळ लागतो बनवायला? साधारण सर 15 ते 20 दिवस एक साडीला बनवावं लागतं. आणि हँडलूमचं पॅटर्न. अच्छा, म्हणजे हाताने केलं. हात मागचे काम. अच्छा, जे हाताने केलं असतो. ओके, आणि याची काय रेंज आहे सर? साधारण सीट 17,500 हा रेंज आहे. 17,500 म्हणजे हा लग्नाच्या महावस्त्र आपण जे म्हणतोय शालू म्हणून आपण म्हणतो त्याला हे आपण म्हणू शकतो. शालू हा पॅटर्न पण वेगळा आहे ट्रेडिशनल. हा कसं आजकाल सध्या नवीन साडी वापरल्या जातात. ओके, अजून एक म्हणजे असं विचारायचं की साडीमध्ये जसं तुम्ही मगाशी बोलायचं सगळं एक्सपेन्सिव्ह साड्या वगैरे आहेत पण पैठणीमध्ये कमी भाव त्या पैठणी मिळत नाही. 2,500 पैठणी जी येत होते ते आर्टिफिशियल मिक्स सिल्क मध्ये नॉट प्युअर. स्टार्टिंग सिल्क म्हणजे अबाउट 7,000-7,500 टू स्टार्ट रेट. म्हणजे कुठल्याही पैठणी जर घ्यायचं तर किमान 7 ते 8,000 मध्ये किमान प्युअर सिल्क. दिस इज समथिंग व्हेरी ब्युटिफुल. समथिंग डिफरंट. दिस इज समथिंग व्हेरी ऑसम. माय गुडनेस, दिस इज फॉर अ ब्राइड राईट. हे आपण म्हणतो जे लग्नाच्या वेळी आपल्या असं पूर्ण डिस्प्ले करता येईल. हे 19,500 ची साडीचे म्हणजे फार जास्त नाही आहे. बाकी हे जर मोठ्या शोरूम मध्ये गेलं तर किमान 50,000 भेटेल. नाही, साधारण हे एवढे 20-25% रेंज मॅक्सिमम तुम्हाला फरक पडेल. आणि हे सेम डिझाइन मध्ये सुद्धा माझ्याकडे साधारण 7-8,000 पासून स्टार्ट. हे सगळं साहेब आपल्या भारतातून तुम्ही सगळं लोकांकडनं घेत असता की सुद्धा करून घेता? हे आम्ही सगळं डिझाईन बनवून आणतो सर. हे बनवून आणतो. बाकी ऍडिशनल जे काम आहे आमच्या पद्धतीने आम्ही कसं कोणाला जास्त पाहिजे कमी पाहिजे आपण ते कलर हिशोब बनवून घेतो. हे तुमचं म्हणणं खात्री तुम्ही बोलताय की तुमच्याकडची साडी कुठे कुठे मिळत नाही? नाही, सेम मिळणं इम्पॉसिबल. इम्पॉसिबल सेम नाही, सिमिलर भेटू शकेल. सिमिलर भेटू शकेल, सेम नाही भेटू. की साडी हा पॅटर्न ट्रेडिशनल आहे. बरोबर. साडी म्हणलं की बॉर्डर बुट्टी ही कॉमन आहे. त्यातलं त्यात कामामध्ये कॉम्बिनेशनमध्ये हा जो आहे ना आपली काहीतरी वेगळा. बरोबर. जसं आता आज आपल्या पुणे महानगरला बरंच साड्यांचा प्रकार आहे किंवा हा महानगर आहे तर वेगळेवेगळे कम्युनिटीचे लोक राहतात पुण्यामध्ये. काही साऊथ इंडियन्स, काही महाराष्ट्र, ऑफकोर्स हा आपला हेडक्वार्टर आहे. पण गुजरात लोक पण आहेत. आपल्या गुजरात साड्या वगैरे पण आपल्याकडे सर आपल्याकडे बघा प्रॉपर साऊथ इंडियनची पॅटर्न आहे, गुजरातची आहे आणि युपी, बिहार, दिल्लीची कस्टमर पण आपल्याला भरपूर काही येत होते. त्याच्यामध्ये आपल्याकडे असतात आपल्याला सगळं व्हरायटीज आहेत. सर्व आयटम्स तुम्हाला मी पाहिलं पण मी दाखवू शकतो. दाखव नेटवर्कमध्ये बोलली ही पहा. हे साधारण हे साऊथ इंडियन पॅटर्नची साडी आहे. ही प्युअर साऊथ इंडियन. प्युअर सिल्क. प्युअर सिल्क साऊथ इंडियन पॅटर्न. ह्याला म्हणतात ते कंची गडवाल म्हणतात. कंची गडवाल. गडवाल सिल्क.
जे सिल्क प्युअर सिल्क आहे, प्युअर सिल्कच आहे. गडवाल, कंची गडवाल म्हणतो त्याला. दिस नेम इज कंची गडवाल. Oh, if I would be a woman, I would love to wear this, but I am not. फॅन्सी बुट्टी, फॅन्सी बॉर्डर, त्यात अदर कलर्स पण आहे, अदर डिझाईन्स आहेत यामध्ये. ती पुढची ब्लाऊज आहे, एक मिनिटाचा ब्लाऊज येतील. आणि सर, साड्यांचा जो अजून एक टेक्निकल प्रश्न तुम्हाला असं जातो, सगळ्या सिल्क असल्यामुळे ह्याला मेंटेन करणं थोडस अवघड आहे. तुम्ही लोकांना काय कन्सर्न, आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार की बाबा सिल्कला मेंटेन कसं करायचं? सिल्क मेंटेन कसं करायचं म्हटलं सर, बघा की आपण चापसवळ आपण वेअर करतो, एकदा ड्रायक्लीन करायचं, त्यानंतर आपण कॉटनचं जे फॅब्रिक असतं, एक व्हाईट कॉपर कापड म्हणून म्हणतो, कॉटन फॅब्रिकमध्ये गुंडाळून ठेवलं तर काही होत नाही, कारण लाईफ तुमची वाढतं हे साडी. अच्छा, म्हणजे एकदा घातल्यानंतर कॉटनमध्ये ठेवलं पाहिजे. हो, एकदा घाला किंवा दोन तीन वेळा घाला, एकदा ड्रायक्लीन करून घ्यायचं, नंतर ते कॉटनमध्ये गुंडाळून ठेवून टाकायचं. सेम होतं, म्हणजे सेफ असतं ते, आणि कलर कॉम्बिनेशन हाय तो राहतो, आणि जरीची कलर पण उडणार नाही. व्हॉट ऍव्हरेज इकडे साडी जी असेल तर किती वर्ष टिकू शकते? म्हणजे 5 वर्ष. सिल्क मध्ये डिपेंडेड आहे की काही 4 फ्लेअर सिल्क असते, काही 6 फ्लेअर, काही म्हणजे 8 फ्लेअर. म्हणजे कारण कसं असतं, चार भाग एकत्र करून जे बनतात त्याची थिकनेस वाढतो. जसं थिकनेस असेल त्याच्या हिशोबाने ते टिकाऊ पण लावतो. टिकाऊ पण ऑनलाईन ऍव्हरेज आता काही साड्या म्हणजे आपण बघतो की काही 5 वर्ष 10 वर्ष लोक पण वापरतात. हो, 100%. सिल्क हे जे पाहिजे सर, मॅक्झिमम लोक 10 वर्ष वापरतो. 10 वर्ष घरी विचारा त्यांना, पूर्वी आजी झाले तरी यांची लग्न साड्या अजूनही अजून सेफ आहे. 50 वर्ष साडी सोड टिकून राहते सर. हा प्युअर सिल्क असेल तर राहतं, पण त्यात मी आर्टिफिशियल जर घेतला तर त्याचं लॉन अँड फेक्स मिक्स असतं, ते लगेच कालांतराने त्याचे कलर फेड होत जाईल आणि ते श्रिंक होते. आर्टिफिशियल प्युअरला काय फॉर्म आहे तसं. आता पुण्यामध्ये काही आय टी सेंटरमुळे बरेचसे परदेशी लोक पण आपल्या पुण्यामध्ये येतात, काही गोरे पण राहतात, तर गोरे लोक आपल्याकडे पण येत असतात. हो, आपल्याकडे जाते, त्यांची चॉईस दरवर्ष हटके असतात, ते आले की मग काही लोक येऊन जातात. की ओल्ड फ्रेंड बरेचसे कस्टमर इथे येतात. ओके, ते दुबईचे कस्टमर आपल्याकडे येतात, काही इथं म्हणजे काही ना काही पॅटर्न्स. सर, तुमच्याकडे हा जो पॅटर्न आहे जे हे पारंपरिक फ्लोरिंगला बसून असं लोकांना तुम्ही डिस्प्ले करा की हल्ली लोक साडी सोडून म्हणजे स्टँडिंग लोक बघतात, तर तुमचा हा बेसिकली हा ट्रेडिशनल फॅशन आहे लोकांना बसून असतं, त्याला कारण काय आहे? मेल कारण काय काय नाही का असं जर घडीवर जर पाहिला साडीची काय लुक आहे, आतमध्ये कशी काय कलर कॉम्बिनेशन येणार नाही. भारतीय बैठक हे झाला, भारतीय बैठक भारतीय बसून व्यवस्थित दाखवून कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे करणं जरुरी सर. हे लोकांना माहिती असलं पाहिजे की साडी शोरूम जो हल्ली आहे त्याच्यामध्ये डिस्प्ले होऊ शकत नाही, म्हणून आपलं पारंपरिक आपला जो पॅटर्न आहे बैठक मध्ये जर बघायला गेलं तर माणसानं खरोखर त्यांना त्याचा रंग दिसू शकतो आणि त्या ड्रेप करून बघतायत. डिस्प्ले करून पण कसं तुम्हाला दाखवू शकतो, डिस्प्ले करून दाखवा. हे साहेब साडी पण नेसू शकता बघा, ही अमोल एक कमल असेल. क्लासिक डिस्प्ले. अरे वा, कलाकार आहेत ना. कधी आपल्या ट्रेडिशनल फॅशन दिसू शकतो, म्हणजे तुम्ही बसून लोकांना बघू शकता. आणि हे त्यांनी जे दाखवलेले आहे ते एखाद्या स्त्री जर तिने जर हे नेसलं तर कसं दिसेल लक्षात येत, थोडक्यात थोडी कळून येत हे प्युअर सिल्वरचं पॅटर्न आहे. सिल्वर जर मिक्स येतील यामध्ये सिल्वर जरी, हा प्युअर जरीची पॅटर्न आहे. हे आपलं कुठलं पॅटर्न, कुठलं साऊथ पॅटर्न? साऊथ पॅटर्न, साऊथ सिल्क. म्हणजे साऊथ सिल्क मध्ये रेखा कलेक्शन काय म्हटले जातात, रेखा कलेक्शन, रेखा कलेक्शन. ह्या पद्धती साडी रेखा यूज करत असतात. अच्छा, पण आपली साऊथची नल्ली साडी सुद्धा आपल्याकडे आहे. नल्ली साडी याचा ऍव्हरेज रेट काय आहे गोपाल साहेब? ही साधारण सर 22,500. 22,500
प्युअर साऊथ इंडियन, प्युअर साऊथ इंडियन ट्रॅडिशनल फुल्ली. त्यामध्ये हे एक डिझेल फ्रायडे पॅटर्न येते. हे 35,000 दिस इज फॉर 35,000 जस आपला मोबाईल जे आपण घेतो 50,000 रुपये त्याच्यापेक्षा अशी साडी आहे. आपण अनेक बघायला लागलो तर असं वाटतं की बघू किती बघू असं वाटायला लागलं. आपण जे बघतोय सगळ्या डिस्प्ले बघतोय, असा डिस्प्ले तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. मी लोकांना क्लिअर आवाहन करतो की जर तुम्हाला साड्या घ्यायचं असेल सरोशी पेठात तर वस्त कलामध्ये या. सर रेग्युलर पॅटर्न ही आहे बघा. लोकांचा हा गैरसमज आहे की फक्त इंटरनॅशनल प्रोडक्ट चांगले असतात. हे लोकांचा गैरसमज क्लिअर दिसून आहे की ते ॲव्हरेज बनारसी साड्या 15,000 चालू होतो. आणि हेवी एक्सपेन्स हे किती आहे? ही साधारण हे 17-18,000 रुपये आहे. आणि त्यामध्ये थोडं एक्सपेन्स पाहिजे 2,000 रेंज. दिस इज अ ब्रॅडल वे. हे आपण उभं दाखवा साहेब जरा. ब्रॉकेट सिल्क म्हणल्या जाते. ही टोटली बनारसचा पॅटर्न आहे. ही तुम्ही हँडलूमची साडी आहे त्याच्यावरती ऍडिशनल हे सगळं कारागिरी केलेलं आहे. याच्यावर हँडवर्क म्हणतात कटवर्क आहे, जद्दोजीचं काम आहे, काही स्टोन्स आहे, हे सगळं हातानीचंच काम आहे. हँडलूम आणि ह्याची ड्युरेबिलिटी किती असतो त्याला? म्हणजे लाईफ वगैरे काय आहे? लाईफला याला काही नाही, आपल्याला डिफेंड आहे. कसं मेंटेन करतो? मेंटेन हा मेंटेनवर डिफेंड आहे. काय काय बोलू नये नाही. ऑलमोस्ट आपण कुठल्या फंक्शनलाच आपण साडी वेअर करतोय. Wow, India is a lovely culture. I must say that. Yeah. Our country is the best in the world. एक सेकंड. महेश साहेब पण तेवढेच मोरलेले आहेत त्याच्यात. गोपाल साहेब असाच ठेवा तुम्ही. पॅटर्न टोटली वेगळं आहे. काय म्हणतात कोणत्या? हा गुजराती पॅटर्न आहे. गुजराती राजस्थानी वगैरे सगळं काही राहिले सगळे सेम आहेत. आणि हा हा एक कलर कुठला आहे? हा चांगला ग्रीन कलर आहे. मोरपंखी ग्रीन मध्ये त्याला मोरपंखी. अच्छा कुठून कलर आहे? डबल कलर मध्ये नेहमीचा रंग नाही, हटकेला शॉर्टकट. नको त्याच्यात जरा वेगळं. काय प्राइस काय याची? ही साधारण 8,000 पासून 9-10,000 गोपाल साहेब. अजून तुम्हाला प्रश्न असा होतो की आपल्याकडे जे येणारे जे वर्ग लोक आहेत त्यांनी समजा तुम्हाला एक बजेट सांगितलं की बाबा माझं बजेट एवढंच आहे 50,000 किंवा 20,000, त्याच्या लोकांना तुम्ही सगळं साडी देऊ शकता आरामशीर 100%? हा त्यांच्या चॉईस आणि बजेटच्या हिशोब आणि जसं ती म्हणलं 50,000 खूप सांगितलं. गोपाल साहेब आपण बरंच तुमचे सगळे एक्सक्लुझिव्ह वेअर पाहिजे. जसं आपल्याकडे भारतात इतर रेग्युलर पण साड्या लोक जेव्हा साडी जेव्हा ऑफिसला जायला किंवा एखाद्या स्मॉल पार्टी फॅक्शन लोक सुद्धा आपल्याकडे 7,500 प्रकारची साड्या पण आहेत. ही त्या पद्धतीचं पॅटर्न आहे. साधारण तुम्हाला 800-1,000 पासून तर लोकांना असं काही नाही आहे की वस्त्रकला येऊ शकतात. त्यांच्याकडे इथं सगळ्या वेळेस साड्या आहेत. फार सुंदर आहे आणि याचा फार मोठा रेट नाही. 800 पासून स्टार्टिंग आहे. 800 पासून रेट आहे चालू आहे. 800, 900, 1,000, 1,500 वेगवेगळ्या रेंजची पण स्टार्टिंग देते. जूट साड्या आहेत. ह्याला मेंटेनन्स कसा असतो? फर्स्ट टाइम ड्राय करायचे, बाकी तुम्ही ड्राय करू शकता. नॉर्मल ड्राय थंड पण करून वापरायचे. हे कॉटन बाय सिल्क सिल्क पॅटर्न आहे. कॉटन आणि सिल्क मिक्स असतात. लाईट वेट आणि हा बेसिकली साऊथ इंडियन पॅटर्न आहे. हा साऊथ इंडियन म्हटलं तरी ऑलवेज महाराष्ट्रामध्ये चालतात. त्याचे पॅटर्न टिफिन असं हे मी तर म्हणेन की कुठल्याही व्यक्तीला इथे आलं ना तर त्यांना कुठे जायची गरज नाही. गरज नाही. सगळ्या साड्या साड्या यांच्याकडे आहे.
आणि रेट पण कमी आहेत. रेट एकदम रिजनेबल सांगू सर. हे सर 1400-1500 रेंज मध्ये सांगा. हा एक बटन हे नेट मध्ये येतील. दिस इज ब्युटिफुल. दिस इज व्हेरी ब्युटिफुल. काय सांगणार सर पीस असेल हे साधारण हे 2000-2300 हे त्या रेंज मध्ये हे बटन असेल. पण सर जसं असे काही व्हरायटी असे असतात की त्याच्यामुळे स्त्री थोडीशी जाडी दिसते. अशा त्यावेळी मग तुम्ही लोकांना काही कन्सल्टेशन देत असतात. तसं काही फॅब्रिक आहे ते काय कोरा सिल्क घेतला किंवा ज्यूट फॅब्रिक घेतला तेही थोडंसं थोडं फुलून दिसतं. फुल दिसतो त्या माणूस थोडा जाडा दिसतो. त्याच्यामध्ये काही लोक तुम्हाला सॉफ्टमध्ये घेतलं मग फुलणार लोक तुम्ही कन्सल्टेशन देत असतो. मग ही फॅब्रिक बघा ही आहे ते प्युअर कोरा सिल्क. हे कोरा फॅब्रिक घेतलं सर हे जाड दिसणार. चंदेरी कॉटन म्हणजे हा कुठला मध्य प्रदेशचा कॉटन येतो. त्यांच्याकडे सगळं पॅटर्न आहेत. हे एमपीचे पॅटर्न पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. साधारण हे 2000 आसपास रेंज आहे. तुम्हाला अदर कलर्स डिझाईन्स पुष्कळ तुम्हाला पाहायला. तुमच्याकडे येणारा व्यक्ती जेव्हा येतो त्याला काहीच माहीत नसतो नाही का? ती फक्त मला साडी घ्यायची. साडी ती ब्लँक असते. ब्लँक मग त्यावेळी तुम्ही बजेटची शेवट आम्ही त्यांना विचारतो काय रेंज तुम्ही काय रेंज बरोबर साधारण 1000-1500 पण जावे. मग आपल्याकडे जे काय जे पॅटर्न्स आहे 1000-1500 मध्ये बरेचसे म्हणजे 25-30 पॅटर्न आहे. सगळं आम्ही याचं नाही की एकदम कलर कॉम्बिनेशन दाखवतो म्हणजे आवडेल मग तुमच्याकडे लोकांना येताना एकदम ब्लँकली येतात की गोपाळ साहेबांकडे गेलो तर मला सगळं साडी मिळतील. सगळे पॅटर्न मिळतील बस. साडी घ्यायचं हे मात्र खरं आहे की गोपाळ साहेबकडे आहे तर मला ते वाटत नाही माणसाकडे जायची गरज आहे. वस्त्रकला असं काही नाही की बाबा की ट्रेडिशनल ओनली ट्रेडिशनल आयटम्स मिळतो की हेवी रेंज मिळतो असं काही नाही. त्याचं नावही वस्त्रकला आहे. दॅट मीन्स वस्त्र मीन्स साडी किंवा कपडे आणि कला म्हणजे कलाकारी. कलाकारी नाव जसं ठेवलेलं आहे ते खरं तर 100% कला. येस ही साधारण बघा ही 950 आहे म्हणजे 950 ओनली. वाव हे साधारण 800-1200-1200 हे सर्व आयटम्स आहेत. This is again a very office wear. Office wear. $1250 होतं. 1200 पण. आणि हे अजून थोडंसं वेगळी बघितलं की साधारण हे 1450 रेंज. 1450. This is again a very good saree. Plain embossed. Embossed saree. Embossed saree. आपण साड्यांचा बरंच व्हरायटी पाहिले. राईट फ्रॉम 10,000 to 2,000 to 5,000 to 20,000. पण एक प्रश्न तुम्हाला असा जातो गोपाल साहेब की वॉट इज द स्पेशालिटी ऑफ वस्त्रकला किंवा वस्त्रकलाची स्पेशालिटी काय आहे आमच्या प्रेक्षकाला सांगा. स्पेशालिटी म्हणजे की मार्केटपेक्षाही काहीतरी वेगळा कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स आपण आपल्याकडे उपलब्ध आहे. टिफिकल्स म्हणून काहीतरी नाविन्य जर हवं असेल आमच्याकडं या आणि काय तुमचे जे नवीन तुमचे डोक्यात काय असेल ते सगळे मॅडम माझ्याकडे भेटले जातात. म्हणजे मी जरा समजा एखादा एक माझं लग्न होणार एक स्त्री असेल स्त्रीला असेल तिला काही माहिती असेल तुम्ही त्यांना संपूर्ण ज्ञान देऊ शकता आणि त्यांच्या बजेटच्या लोक देऊ शकता. ही तुमची स्पेशालिटी थोडक्यात. यशस्वीचा फॉर्म्युला काय हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. एक गोपाल साहेब एक छोट्या शहरातून आले गावातून आले. यशस्वी म्हणजे फॉर्म्युला काय म्हणलं एवढंच की मेहनत पहिली गोष्ट आणि इमानदारीने काही गोष्ट तुम्ही कामं केले लक्ष देऊन जर कामं केले कुठलंही तर माणसाला कुठे बघायची काही जरूरत नाही आहे. साहेब तुमचे जे स्टाफ जे आहे स्टाफला तुम्ही काही ट्रेनिंग वगैरे देत असतात बाबा या लेवलचे? अनेक वेळा स्त्री वेगळ्या टाईपचे असतात. काही स्त्रिया जे असतात थोडेसे त्यांचा ॲटिट्यूडवाले असतात काही नॉर्मल असतात काही एज्युकेटेड असतात. तर त्यावेळी तुम्ही लोकांना आवभाव म्हणून तुमच्या लोकांना तुम्ही काही ट्रेनिंग ऑलरेडी झालेली काही लोक आपल्याकडे आहे आणि जे नवीन आले की मी त्यांना ट्रेनिंग देतोय. स्टार्टिंग आले की स्वतः माल घडी वगैरे करायचा माल लावायचं एवढं काम करतो. बरोबर 3-4 वर्ष त्याला एक्सपिरियन्स जेव्हा होतो तेव्हा तो कस्टमर अटेंड करू शकतो. इमिडिएटली कुठलाही व्यक्ती आला नवीन जॉबला तो कस्टमर अटेंड करू शकणार नाही.
त्यांच्याकडे संपूर्ण माणसांचं इज ऑलमोस्ट लाईक अ स्मॉल इन्स्टिट्यूशन. त्यांना साड्यांबद्दल भरपूर ज्ञान आहे, त्या अक्षरशः हृदयापासून कामं करतात. ते स्वतः मालक असून जर लोकांना डिस्प्ले करत असतील त्यावेळी त्यांना एक पर्सनल टच येतो. त्याच्यामुळे कस्टमरलाही वाटतो की मालक स्वतः मला दाखवतोय, त्याच्यामुळे तोही तुमच्याकडे आकर्षित होतो. आणि हे मी स्वतःचा अनुभव सांगतोय त्यांच्या अवभव बघून की दिस इज द बेस्ट शॉप इन ऑल ओव्हर सदाशिव पेठ. आणि परमेश्वरला हेच प्रार्थना करतो की वस्त्रकला जी आज एक ब्रँड आहे येत्या 5 वर्षात पुणे नाही इव्हन निघलं गेलं पाहिजे किंवा PCMC ला. खूप खूप तुम्हाला आज नवीन वर्ष तुम्हालाही शुभेच्छा आणि धन्यवाद सर. थँक्यू सर.